नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी गणित मराठी माध्यम या गणित विषयातील प्रकरण चौथे त्रिकोणाची मध्यगा या विषयी आपण माहिती घेणार आहोत। सपनाज होम स्कूलिंग चॅनल मधून श्री खोडदे सर आपण मार्गदर्शन करत आहे। मित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचे शिरोलंब याविषयी ज्ञान मिळवलं। आता याच प्रकरणातील पुढचा टॉपिक म्हणजे त्रिकोणाची मध्यगा याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। तर हे जाणून घेण्यापूर्वी आपलं पूर्वज्ञान आपण तपासूया। मागील व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणाचे तीन शिरोलंब याविषयी माहिती घेतली, बरोबर? तीन शिरोलंब, आपलं हे चित्र पहा। या ठिकाणी आपण कोण पी क्यू आर, या पीमधून एस या ठिकाणी लंब पडला, क्यूमधून एम या ठिकाणी लंब पडला आणि आरमधून एन या ठिकाणी लंब पडला, या शिरोलंबाची माहिती आपण घेतली। या व्हिडिओमध्ये त्रिकोणाचे तीन शिरोलंब असतात हे आपण शिकलेलो आहे। आता आपण काय शिकलो यातून? त्रिकोणात, कोणत्याही त्रिकोणात तीन शिरोलंब असतात हे आपल्याला कळलं। दुसरं, त्रिकोणाचे शिरोलंब एक संपाती असतात हे आपल्याला कळलं। आता या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, नवीन माहिती काय घ्यायची आपल्याला? त्रिकोणाला तीन मध्यगा असतात, मध्यगाविषयी जाणून घ्यायचं आहे। त्रिकोणाला तीन मध्यगा असतात। आता मध्यगा म्हणजे काय ते आपण समजून घेऊ। पुढं त्रिकोणाच्या तीनही मध्यगा एक संपाती असतात, दुसरा भाग शिकायचा आहे आपला, ही माहिती घ्यायची। तिसरा भाग, त्रिकोणाच्या मध्यगांचा संपात बिंदूला मध्यगा संपात बिंदू, मध्यगा संपात बिंदू म्हणतात तो जी या अक्षराने दाखवलेला असतो। शिरोलंब संपातला ओ अक्षर असतं तर मध्यगा संपातला जी अक्षर असतं। आता बघा, कोणत्याही त्रिकोणातील जी या संपात बिंदूचे स्थान हे त्या त्रिकोणाच्या अंतर्भागातच असते। कोणताही त्रिकोण त्यातील जी ह्या संपात बिंदूचं स्थान, जी हा म्हणजे मध्यगांचा संपात बिंदू, त्याचं स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागात असतं। मित्र हो, आपण मागील व्हिडिओमध्ये शिरोलंबाच्या बाबतीत माहिती मिळवली। शिरोलंबाचा संपात बिंदू हा लघुकोन त्रिकोणात अंतर्भागात असतो, काटकोन त्रिकोणात काटकोनाच्या बिंदूवर असतो, तर विशालकोन त्रिकोणात त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो। या तीन वेगवेगळ्या गोष्टी घडतात त्रिकोणाच्या बाबतीत, परंतु मध्यगा संपात बिंदू मात्र हा त्रिकोणाच्या अंतर्भागातच असतो। आता आपल्याला पडताळा घ्यायचा आहे आपल्याला। आता बघा, संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते, हा एक भाग आहे। संपात बिंदूपासूनचं प्रत्येक मध्यगेचं अंतर मोजलं तर 2:1 असं होतं। तर आता मित्र हो, पडताळा आपण घेऊया। पडताळा काय घ्यायचा आहे? आपण पहिला पडताळा, त्रिकोणाला तीन मध्यगा असतात, त्रिकोणाला तीन मध्यगा असतात हे आपण पाहूया। आकृती काढू, त्रिकोणाला तीन मध्यगा असतात। आता एक त्रिकोण काढूया, एक त्रिकोण काढू आपण अंतर घेऊन। ए बी आणि सी, आता मध्यगा काढायची आपल्याला, बरोबर? ही मध्यगा काढताना लक्षात घ्या, ही जी ए बी रेषा आहे तिची मध्यगा काढू, किंवा ए सी रेषा आहे तिची मध्यगा काढू, किंवा बी सी रेषा आहे तिची मध्यगा काढताना या रेषेचे अंतर मोजूया। पहिलं या रेषेचं अंतर, इथं बिंदू आहे बघा, हा इथं हा बिंदू आहे, इथं हा बिंदू आहे। या बिंदूपासून तर या बिंदूपर्यंत अंतर किती आहे?
साधारणतः 7:30 ते मग 7:30 निम्मा 7:30 निम्मा 3:30 आणि वरला अर्धाचा निम्मा 4:45 म्हणजे जवळजवळ इथे मध्ये येतो त्याचा. आपण अशी खून करूया आणि मग या मध्यगा आल्यानंतर त्या मध्यगाला जोडून घ्यायचं आहे. आपल्याला मध्यगाला जोडून घ्यायचं, काय करायचं, कोणापासून समोरच्या मध्यगेचा समोरचा कोण आता सी ए ए आणि बी या पाया असणाऱ्या रेषेचा समोरचा कोण सी ए त्याला जोडून घेऊ आपण. इथे काटकोन होण्याची अपेक्षा नाही, इथे काटकोन होण्याची अपेक्षा नाही. आता हे अंतर किती बघा, साधारणतः 7:30 आहे, 7:30 आहे. मग आता 3:30 इथे आणि थोडंसं वरती, मग हे समान अंतर आहे. तर आपल्याला ए सी पाया असणाऱ्या मध्यगा काढणारी हे बात या बी बिंदूतून निघेल, समोरचा बिंदू बी आहे, तर ह्या बी बिंदूतून ही मध्यगा निघेल. आता तिसरं सी बी तिचं अंतर मोजूया आपण, 5 साधारणतः, मग त्याचा 2.5 वर मध्य येतो. हे मी तुम्हाला खुणा केल्या, म्हणजे समान अंतर असणार आहे आणि हा या मध्यापासून हा कोण जोडून घ्यायचा याला आपण नावं देऊया. हे सी तर आहेच, हा ए आहे, हा बी आहे. आता याला आपण पी नंतर क्यू आणि आर. मग आता त्रिकोणाच्या 3 मध्यगा निघाल्या आपल्या, कोणती ए सी पायावरली पी बी मध्यगा, ए बी पायावरली सी आर मध्यगा आणि सी बी पायावरली ए क्यू मध्यगा. मित्रहो, 3 कोणांना छेदणारी आणि 3 बाजूंना छेदणाऱ्या 3च मध्यगा या आकृतीमध्ये आपल्याला मिळतात. म्हणून पहिला मुद्दा जो आहे, त्रिकोणाला 3 मध्यगा असतात, त्याचं उत्तर आपल्याला पडताळा घेता आला. दुसरा मुद्दा काय आहे आपला, त्रिकोणाच्या 3 मध्यगा एक संपत्ती असतात. मुद्दा क्रमांक 2, त्रिकोणाच्या 3 मध्यगा एक संपाती असतात. ही नवीन ज्ञान. आता बघा, मग आता त्रिकोण काढू आपण, एक त्रिकोण काढू आणि त्याच्या मध्यगा ची पडताळा घेऊया. बरोबर, एक त्रिकोण काढला आपण असा, आता इथं आपण काटकोन त्रिकोणाचा आकार घेऊया, बघूया काय होतंय ते. मगाचा लघुकोन त्रिकोण होता, आता काटकोन त्रिकोण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता हे अंतर किती आहे बघा, 9 आहे, मग याचा 4:30 मध्ये येतो. बरोबर, आणि मग हा बिंदू जोडून घेतला, बरोबर. आता हे अंतर किती आहे, 5 आणि 6 मध्ये 5.5, मग आता 3:15 हा हे मध्य आहे त्याचा, मध्यगाचा अर्थ समान अंतर दोन्ही बाजूला. हे बघा, आता हे अंतर किती आहे, जवळजवळ 7 आहे, 3.5 आता या ठिकाणी ए बी आणि सी ही नावं दिली आपण,
बरोबर ए बी ची मध्य घा ए बी पाया असणारी याला आपण क्यू नाव देऊ याला एल नाव देऊ याला एम नाव देऊ मग आता ए बी ची मध्य घा सी क्यू बरोबर नंतर बी सी ची मध्य घा ए एम आणि ए सी ची मध्य घा बी एल असं हे तिन्ही मध्य घा आपल्याला या बिंदूमध्ये एकत्र छेदतात त्याला आपण जी नाव देऊ एक संपत्ती एकाच ठिकाणी छेदतात त्याला आपण जी नाव असं दिलेलं आहे बरोबर म्हणजे पडताळा दुसरा आपल्याला घ्यायला मिळाला तिसरा उत्तर काय तिसरा ज्ञान काय त्रिकोणाच्या मध्यगांच्या संपात बिंदूला मध्यगा संपात असं म्हणतात याच बिंदूला मध्यगा संपात सुद्धा म्हणतात या जी बिंदू जो आहे त्याला मध्यगा संपात असंही म्हणतात तो जी अक्षराने दाखवला जातो शिरोलंबाची संपात बिंदू ओ अक्षराने दाखवतात तर मध्यगाचा संपात बिंदू जी अक्षराने दाखवतात कोणत्याही त्रिकोणातील जी या संपात बिंदूचे स्थान हे त्या त्रिकोणाच्या आंतरभागाचं असतं आता इथंही बघा पहिल्या आकृतीत मी पाहिलं आपण इथे आंतरभागातच आहे दुसऱ्या आकृतीत बी आंतरभागातच आहे अजून कोणताही त्रिकोण काढला तरी ते आंतरभागातच येतं म्हणून तिसरा मुद्दा असा आहे कोणत्याही त्रिकोणातील मध्यगा संपात बिंदू बिंदूचे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागातच असते अंतर्भागातच असते हे लक्षात ठेवा कोणताही त्रिकोण काढा आपण विशालकोन त्रिकोण काढून पडताळा घेऊया बघूया काय होतं ते विशालकोन त्रिकोण काढायचा प्रयत्न करू अंतर्भागात येते का बाह्य कारण शिरोलंब विशालकोन त्रिकोणाच्या वतीने शिरोलंब संपदबिंदू बाहेर येतो या ठिकाणी काय होतं बघू आपण एक विशालकोन त्रिकोण आपण काढूया आपण ह्याचा पाया घेऊ सात घेतला सात पाया बर आता विशाल कोण आपण असा चार बाजू असणार हा विशाल कोण काढू आपण आणि दोन्ही जोडून घेऊ हे बघा आता ही रेषा हिचं अंतर किती झालं बघू आपण साडेदहा म्हणजे सव्वा पाच मध्यबिंदू हे अंदाज करायचा याच्या आता आपण हा कोपरा जोडून घेऊया हा बिंदू जोडून घेऊया बरोबर आता दुसरा ही रेषा किती आपण बघू चार आहे हिचा मध्य दोन येतो बरोबर आता ह्या दोननी हा बिंदू जोडून घेऊया आता ह्या रेषेचा मध्य किती येतो बघा सातच्या नियमात साडेतीन तो आपण इथं जोडून घेऊया तिन्हींचा संपात बिंदू म्हणजे काटकोन त्रिकोण असेल लघुकोन त्रिकोण असेल विशालकोन त्रिकोण असेल संपात बिंदू मध्यभागातच येतो हे आपल्या लक्षात आलं का बघा कोणताही त्रिकोण काढा त्याचा संपात बिंदू हा जो जी आहे संपात बिंदू तो मध्यभागातच येतो अंतर्भागात कोणत्याही त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदूचे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागातच असते हा पडताळा आपल्याला घेता आला ही नवीन माहिती आपण या पाठात शिकतोय पुढलं कोणत्याही त्रिकोणातील जी या संपात बिंदू स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागात असते आणि पाचवा मुद्दा जो आहे संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे दोनास एक आता हा चौथा मुद्दा इथे आपण दुसरा आणि तिसरा एकत्रचे दुसरा आणि तिसरा एकच मुद्दा आहे परंतु पाचवा मुद्दा जो आहे चौथा आपल्याला चौथा किंवा पाचवा म्हणा काही म्हणा तर संपात बिंदूमुळे
प्रत्येक मध्यगेचे दोनास एक या गुणोत्तरात विभाजन होते. होते बघूया आपण, खात्री करूया. एक त्रिकोण काढू, त्रिकोण काढल्यावर त्याचे संपद बिंदू घेऊ आपण. हा आपण काटकोन त्रिकोण काढलेला आहे बरोबर. हा याला नाव द्यायचे विसरलो आपण. एम ए बी सी पी क्यू ही नाव, तसं इथं सुद्धा नावं देऊ आपण. त्रिकोण ए, त्रिकोण बी, त्रिकोण सी यांच्या मध्यगा काढायच्या. मध्यगा काढताना त्यांचं अंतर मोजायचं आणि त्या मध्यगाचं माप घेऊन आपण पूर्ण बरोबर अंतर शोधायचं. किंवा कंपासच्या लंब टाकूनसुद्धा मध्यगा काढता येते, परंतु आपला पट्टी आहे त्याचा सहज वापर करता येतो. हे चार आहे, याची मध्यगा दोन आहे बरोबर. नंतर हे जो साडेसहा आहे याचं मध्यगा सव्वा तीन. नंतर हे पाच आहे, याची मध्यगा अडीच. मग आता आपण काय करायचं, या मध्यगा जोडून घेऊया. आता बी सी पायावरली ही मध्यगा बरोबर, नंतर ए सी पायावरली ही मध्यगा त्यानंतर ए बी पायावरली ही मध्यगा आपलं काय पडताळ आहे. संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे दो गुणोत्तर दोनास एक असे विभाजन होते. आता ही जी, आता याला जी नाव देऊ आपण बरोबर. आता बघा, प्रत्येक मध्यगेचे आपण याला यांना पी क्यू आणि आर अशी नावं दिली बरोबर. आता ह्याचं जर आपण पडताळा घेतला, पडताळा घ्यायचा म्हणजे विभाजन ह्या मध्यगेचं. आता ह्या ए पी मध्यगेचं दोनास तीन प्रमाण होतं आहे का बघा. हे बघा, या जीपासून इकडं हे साधारणतः एक आणि दीड दीड आहे, तर इकडं मग तीन पाहिजे, तीन भरतं आहे. तसंच आता ह्या मध्यगेचं ए क्यू बी क्यू मध्यगेचं इथे एक येतं आहे, तर मग इकडं दोन येतं आहे असा याचा अर्थ आहे. तर तसंच इथं जवळजवळ पावणे दोन येते, तर मग इथं साडेतीन भरेल, भरते साडेतीन. म्हणजे थोडक्यात काय, दोन असतील प्रत्येक मध्यगेचं, प्रत्येक मध्यगेचे जीपासून दोनास एक या दोनास एक या प्रमाणात विभाजन होते. मित्र अशा प्रकारे आपल्याला या मध्यगा आणि त्यांचे सूत्र किंवा त्यांचे गुणधर्म याविषयी आपण माहिती जाणून घेतलेली. आता त्यानंतर आपण पुढील भागामध्ये, पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती मिळू. कोणती माहिती घ्यायची आपल्याला, की सराव संच चौथा त्यातला एक, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 22 वरील आपण उदाहरणे सोडवून घेणार आहोत. धन्यवाद.